माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचंय. आज नाही कृत्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. महाराष्ट्र बंदला समर्थन देत अरणाळा ग्रामपंचायतीवर मोर्चा व भाजपाच्या विरोधात सभा. लाल बावटा व कोळी सेनेच्या मोर्चाला बघून ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच पळाले. दिलेल्या वेळेवर खावटीचे वाटप न केल्याने पत्रक फाडून ग्रामपंचायतीचा केला निषेध. लखीमपूर खेरी येथे गाडी अंगावर चढवून शेतकऱ्यांना चिरण्याच्या निषेधार्थ पुकारलेला महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत लाल बावटा व कोळी सेनेच्या वतीने अर्नाळा ग्रामपंचायत येथे रॅली काढण्यात आली. अर्नाळा शंकर मंदिर येथून ठीक सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली. मोर्चेकऱ्यांनी भाजपाविरुद्ध घोषणा देत अर्नाळा गाव दणाणून सोडला. अर्नाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे रॅलीत सभेत रूपांतर झाले. 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे सर्वांच्या घरोघरी कळविले होते की सोमवार दिनांक 11/10/2021 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात खावटीचा वाटप करण्यात येईल. मात्र आयत्या वेळी खावटीचा वाटप करण्यास नकार देण्यात आला. लाल बावट्याचे कॉम्रेड शिरू वाघ यांनी ग्रामपंचायतीने वाटलेली पत्रके फाडून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवला. आपले हक मागण्यासाठी अर्नाळा ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर भर उन्हा 3 ते 4 तास मोर्चाकऱ्यांनी ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी करत विविध चळवळीची गाणी म्हणत विरोध दर्शवला. यावेळी सरपंच व उपसरपंचांनी आपला कार्यालयातून पळ काढला होता. कितके तास उन्हात बसून देखील कुणीही दखल न घेतल्याने महिला कार्यकर्त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात गाठत ठिय्या मांडला. तरी देखील मतदात्याच्या समस्याचे निवारण करण्यास उपसरपंच, उपसरपंच यांना निवेदन स्वीकारण्यास वेळ मिळाला नाही. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक घाबरून पळून गेले. निवेदन देखील स्वीकारण्यास समोर आले नाही, अशी टीका कोळी सेनेचे किरण निजाई यांनी केली. कालच्या हा मोर्चात कोळी सेनेचे किरण निजाई, लालबावड्याचे महिला कार्यकर्ता निर्मला चौधरी, अरुणा मोकणे, सुचिता चव्हाण, पवित्रा थापड, चंदू लोथळे तसेच कोळी सेनेचे व लालबावड्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. बघा हा संपूर्ण बातमी. ब्युरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाईव्ह. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचंय. आज नाही कृत्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. आज नाही कृत्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. रे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचंय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. अजून यांचा आपण निषेध करतो आणि इथले सरपंच सदस्यांना आम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला आज म्हणजे फार दुःख वाटते की अशा प्रकारची पत्रकं छापून, एक तर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन आहे, लोकांना रोजगार नाही भेटत आणि त्यामध्ये आमची वेळ वाया घालवण्याचं काम इथल्या ग्रामपंचायतीने केलं म्हणून यांचा निषेध करतो. 8 जण मेले, पीडीआर बिलकुल दाखवत नाही. टीव्ही मध्ये बघितलं का तुम्ही? कोणी टीव्ही मध्ये बघितलं का? पीडीआर हे दाखवत नाही. पीडीआर काय दाखवते? ते दहशतवादी आहेत. आमचे शेरूला पण सांगतात तो बांगलादेशी आहे. काय मागतो? रेशन कार्ड मागतो, लोकांचे पेन्शनही मागतो. त्यांना 1 रुपया न देता त्यांना मिळवून देतो. लोकांच्या हक्कासाठी जे लोक लढतात त्यांना ते दहशतवादी ठरवतात. उद्या उठून किरण भाऊला सुद्धा दहशतवादी ठरवलं तर काही नवर वाटून घेऊ नका. या अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी चिरडलं आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांना जे भेटायला गेले त्यांना जेलमध्ये डांबलं आणि ज्याने चिरडलं त्याला नेपाळमध्ये पळून जायला मदत केली. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लोक आज स्वतःहून बंद पाळत आहेत आणि म्हणून हा बंद आहे. दुसरा विषय खावटीचा जरा समजून घ्या. खावटीच्या प्रश्नावर 5 वर्षापासून भाजप राज्यामध्ये सत्तेवर असताना खावटी योजना यांनी बंद केली आणि लॉकडाऊन मध्ये लोकांनी लढून
खावटी योजना सुरू केल्यानंतर त्याचं श्रेय मागण्यासाठी यांनी इथे बोर्ड लावलेले आहेत. शांततेने आंदोलन करतोय आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे जी कोणी सत्ताधारी असतील ते भाजपचे आहेत. आणि खास करून ह्या गोष्टीसाठी आम्ही ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे की अर्णाळ ग्रामपंचायत मध्ये जी सत्ता चालवणारे लोक आहेत ही देखील बीजेपीची लोक आहेत. कदाचित या भाजपवाल्यांना विसर पडला असेल की तुम्हाला आम्ही एकदा निवडून दिलं याचा अर्थ तुम्ही 5 वर्ष अशा तुमच्या विरोधी हे तुम्ही विसरून जा. ज्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे की मतदान करा आणि निवडून द्या आमची फार मोठी चुकी आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून दिलं. परंतु त्याच संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे कलम 19 नुसार की एकत्रित जमा आणि हे निवडून दिलेले सत्ताधाऱ्यांचा मात जिरवण्याकरता मोर्चे काढा. किरण भाऊंनी सांगितलं की ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक त्यांनी खाली यावं आणि उत्तर द्यावं. तुम्हाला वाटतंय खाली येतील वाटते का? आमच्या मताला पाया पडतात आणि मोर्चे बघून पळतात. आमच्या मताला पाया पडतात आणि मोर्चे बघून पळणारी ही लोक आहेत. कान खोलून ऐकून घ्यावं. जरी ग्रामपंचायत मध्ये नसतील तरी यांचे खबरी यांचे दलन आणि यांचे भडवे इथे आजूबाजूला असतील किंवा ही लोक जरी असतील तरी यांनी कान खोलून ऐकावं. थोडाच वेळ आम्ही वाट बघू. ही ग्रामपंचायत कोणाची आहे? हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.